रंजन मला खूप टेन्शन आलंय. सासूबाई आता तिजोरीच उघडायला गेल्यात. हो मला माहिती. अरे पण चोरी झाली हे त्यांना कळलं तर? अगं त्याचं टेन्शन तुझ्या सासूबाईंनी घ्यायचंय, आपण कशाला घ्यायचं? नाही रंजन मला खूप भीती वाटते. मला तर आता खरी मजा येते. आता केसर तू बघच, मी तीन म्हणायच्या आत कशी मजा येते. एक, दोन, साडे माडे. अरे माझ्या कर्मा मेले बरबाद झाले. चोरी झाली माझ्या तुने कसा म्हणच्या घरी चोरी झाली. दागिने गेले, पैसे गेले, प्रॉपर्टीचे कागदपत्र समधी समधी गेले. तुम्ही दोघं म्हणजे थोबाडा काय बघताय? अरे मला सांगा ना आता मी काय करू. देवा. अरे बापरे, तुमच्या रूम मधून चोरी झाली? आय जस्ट कांट बिलीव्ह दिस. अगं या चोराला शिव्या देण्यापेक्षा मला त्याचं नाव सांग. नाही नाही मी शिव्या देत नाहीये. मी असं म्हणते की चोरी झाली याच्यावर माझा विश्वासच बसत नाहीये. मी स्वतःच्या तोंडाने सांगते ना, स्वतःच्या तोंडाने सांगते मग म्हणून तरी विश्वास ठेव. आणि रंजन तू पोलिसात होतास की नाही? मग तू तू काहीतरी असं शोध काढ की म्हणजे परते जाऊ दे. मला सांगा तुम्ही इथं असताना घरात कोणी आलं गेलं होतं? हा म्हणजे तुम्ही कोणाला येता जाताना पाहिलं का? मी पण आठवायचा प्रयत्न करते पण कोणी आल्या गेल्याचं मला तरी आठवत नाहीये. तुला मेलीला कधीच काही आठवत नाही पण मला तो चोर सापडायलाच हवा. या सुरेखा सावंतच्या घरात चोरी करणाऱ्या चोराची आता खैर नाही. हे रंजन तुला मी इथं गुंड म्हणून आणलं होता पण तुझा काय बी उपयोग झाला नाही. पण आता निदान आधीचा पोलीस होता म्हणून तरी माझी काहीतरी मदत कर. ते सुरेखाबाई मी आता आमच्या डिपार्टमेंटच्या पद्धतीनंच विचार करतोय आणि माझा असा अंदाज आहे की चोर कोणीतरी घरातलाच आहे. नाही म्हणजे बाहेरचा माणूस तुमच्या घरात घुसून चोरी करण्याची हिंमत करणारच नाही. मी तर छाती ठोकपणे नाव सांगायलाही तयार आहे. मग काय आता मुहूर्ताची वाट बघतोयस का? देवयानी या घरात नेहमीच तुमच्या विरोधात असणारं नाव देवयानी. सुरेखाबाई तुम्हीच विचार करा. देवयानी तुम्हाला मला आणि पोलिसांना फसवून 10 लाखाचा माल लंपास करू शकते तर तिला तिजोरी फोडायला असा कितीसा वेळ लागणार आहे? आणि आता एका तिच्या तालावर नाचायला लागलाच आहे, त्याची तिला साथ असणारच. मग तिजोरीच काय, अख्खं घर सुद्धा ती लुटून घेऊन जाऊ शकते. देवयानी आता तू मेलीस. आता ही सुरेखा तुला सोडणार नाही, तू तुझ्या कर्मानं मेलीस. हाय, हे बघ आपण आज तुझ्यासाठी काय आणलंय. ते खास देवयानीने तुझ्यासाठी घेतलंय म्हटल्यावर तुला पण नक्कीच आवडणार. हे बघ. आणि केसर वहिनी हे तुमच्यासाठी गिफ्ट आणलंय. यशोधर मावजी कुठे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा गिफ्ट आहे. हा सर, पण हे समज कंच्या खुशीत आहे हे मला कळल का? आज आपल्याला धनलाभ झालाय असं समज. माझी तिजोरी लुटून मला धनलाभाच्या गोष्टी सांगताना लाज नाही वाटत तुला? आधी माझी तिजोरी लुटायची, माझ्या घरात चोरी करायची आणि वरून ही अशी भीक आणून मला द्यायची. वा यक्का वा. ती आई तू काय बोलते,
घरात चोरी झाली आहे. तुझ्या बायकोने शिकवल्याप्रमाणे बोलायची काहीच गरज नाही. घरात चोर कोण आहे ते मला ठाव आहे. एका आत्ताच्या आत्ता मला तुझ्या खोलीची झडती घ्यायची आहे. आय तू माझ्यावर आरोप करतेस. तुझ्यावर नाही, पण चोरीचा माल सापडला तर तुझ्या बायकोला चित्तीच वाटणार नाही. एक आहे सर, वकिलाला फोन कर, त्याला सांग आज यायची घाई करू नका. कधी यायचं असेल ना ते फोन करून कळवते. हा शब्द उघडकीस ये. सुरेखा उडत्या पाखराचे पंख मजणारी बाई आहे. तिला नाही शिकवायचं ह्या घरात कोण चोर आहे आणि कोण संन्याशी येते. रंजन तू बी शोध, हिथंच कुठेतरी लपवलेले असणार. याय राहू दे ना आता. परक्या माणसाला घरात शोधाशोध करायला सांगून तू आपलीच इज्जत काढणार काय? याचा विचार देवयानी मी करायचा होता आपल्याच घरात चोरी करायच्या आधी. आय देवयानी चोर नाही. एवढी घाई काय अक्का, सिद्ध होईलच की. सासूबाई आतापर्यंत किती कॅश सापडली? किती दागिने सापडले? कसा सापडणार? समजा माल दुसरीकडे लपून ठेवल्यावर सापडणारच कसा ना? बऱ्या बोला ना, बोल. माझे समजे दागिने आणि पैसे कुठं लपून ठेवले असते? आय तुझं हे जरा जास्तच होत आहे. एक मिनिट, पैसे आणि दागिने सापडले नसते तरी एक चावी सापडली. त्या पुस्तकात लपवलेली आहे आणि दिसते तर एखाद्या तिजोरीच्या चावी सारखी. नाही, चोरीचा माल लपवायच्या गडबडीत चावी लपवायची विसरलीस की ग? बोल देवयानी, माझ्या तिजोरीची ही एकच चावी असताना ही दुसरी चावी आली कुठून? बोल की. वाचा का बसली तुझी? बोलणार आहेस का?
तुझ्या बायकोसाठी आज तुझ्या आईचा हात धरलास? तिच्या नादी लागून हितवर मजल गेली तुझी? काय आपण याआधी पण तुझा कधी अपमान केला नाही आणि यापुढेही कधी करणार नाही, पण आपण समोर असताना तुझ्या हातून कुठला गुन्हा घडत असेल ना तर आपण तोही घडू देणार नाही. तरी पण तुला जर असं वाटत असेल ना की आपलं चुकलंय तर आपण तुझी माफी मागतो, पण देवयानी निर्दोष आहे, ती अशी चोरी कधीच करणार नाही. माझ्या सामनी पुरावा असताना तू तिची वकिली करायची काय बी गरज नाही. आता चापकानं फोडून काढायची शिक्षा बी मीच सुनावणार आणि ती शिक्षा बी मीच देणार. सासूबाई फक्त चापकाने फोडणार की लाथेने तुळवणार सुद्धा? देवयानी बोला ना सासूबाई, तुडवणार ना? तुम्ही सगळे चला माझ्या बरोबर. हा 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 सगळा काय प्रकार आहे? तिजोरीची चावी त्या रूम मध्ये सापडली आहे, मग या रूम मध्ये यायची काय गरज आहे? एवढ्यात घाबरलास? ए मी नाही आहे कोणाला घाबरत, तू घाबरली आहेस, तू घाबरली आहेस म्हणून तुझा हा पळपुटेपणा चाललाय. ए देवयानी कसली नाटकं चालली आहेत ग ही तुझी? नाटकं चालली होती पण ती माझी नाही, या रंजनची. आजकाल या रूमचं दार सारखं सारखं आतून बंद असायचं, तेव्हाच मला संशय आला होता नक्कीच काहीतरी गडबड रंजन. तू विसरला असशील म्हणून तुला आठवण करून देते, या आधी तू पोलीस इन्स्पेक्टर होतास आणि मी क्राईम रिपोर्टर. पोलीस घटना घडल्यानंतर ऍक्टिव्ह होतात आणि रिपोर्टर घडण्याआधी. तुझा प्रॉब्लेम काय माहितीये? मी सांगते, तू स्वतःला गरजेपेक्षा जरा जास्तच हुशार समजतोस. माझ्या रूम मध्ये तिजोरीची चावी ठेवणं हा तुझ्या हुशारीचाच एक भाग होता, आणि त्याआधीच तुझ्या रूम मध्ये हा रेकॉर्डर ठेवणं माझ्या हुशारीचा एक भाग होता. आता सगळ्यांसमोरच होऊन जाऊ देत, दूध का दूध और पाणी का पाणी. Thank you.
मुख्य बाई ही काहीही बडबडतीये. तिच्या बोलण्यावर तू अजिबात विश्वास ठेवू नकोस. ही काय सांगते ते कळलं तरी श्वास ठेवणार ना. सासूबाई चोराला चापकाने फोडणार होतात ना, मग तयार राहा. सुरेखाबाई हे सगळं खोटं आहे. सुरेखाबाई मी सांगतो. देवयानी हे सगळं काय चाललंय आपल्याला खरंच काय कळत नाही. मला हे सगळं आधीच कळलं होतं, पण फक्त तुला टेन्शन नको म्हणून मी तुला कधी काही सांगितलं नाही. त्या रंजनच्या पापाचा घडा कधीच भरला होता, आज फक्त तो फुटणार आहे. तू चल माझ्या बरोबर. ही हिम्मत ज्या ताटात तू खाल्लं त्या ताटात तू. हातावर सुरेखा बाई, हातावर. तू अजून या सुरेखा सावंतला ओळखला नाही. एखादा मनात आहे तोवर ठीक, जर का तो डॉस घ्यात गेला ना तर उभा फाडते तरी, नाहीतर जीता गाडते तरी. चल सासूबाई. काय करताय तुम्ही? तुम्ही जसं समजताय तसं काहीच नाहीये. तरी म्हणलं तू अजून कशी आली नाहीस? दार बंद करून हेच तुमचं चाललं असतं ना गुलू 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 गुलू. नाही सासूबाई. अहो सासूबाई एकदा ऐकून तरी घ्या. माझा हात तुझ्या गालावर पडल्यावर तो आवाज कसा येतो ते तू ऐकून घे.
अशाच आणखी काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाहाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.